नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे। माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी करते चपात्या। आता चपात्या कसल्या करते मी तुम्हाला दाखवते। आता वेगळ्या पद्धतीच्या चपात्या करणार आहे मी, एकदम अशा वेगळ्या पद्धतीच्या। तर ही फक्त एवढाच हुंडा घेते छोटासा आपला नाजूक, आणि त्या हुंड्यानं चपात्या करते, तुम्हाला दाखवते आता। आता एवढंसच हे हुंडा घेतलाय आणि चपात्या करते मी। माहीला आमच्या खायच्या होत्या चपात्या, मुंबई पुण्याच्या चपात्या, हाय का नाही? मुंबई पुण्याची चपाती बाया एवढ्या चपात्या करते ते होय एवढ्या चपात्या। गावाकडच्या माणसांची पोट पण भरत नाहीत एवढ्या चपात्याने। तुम्हाला दाखवते आता मी ती चपाती करून। माहीला लई दिवस झालं, माही म्हणते की मम्मी बारकीच कर बारकीच कर, तर तिला बारकी चपाती मी करून देते। पण गोल करायची चपाती केली तर बारकी, पण वाकडी तिकडी नाही करायची। गावाकडच्या माणसांची पोट भरत नाहीत एवढ्या चपात्यांना। आकड टोपलं जरी हडक केलं तरी काय नाही। आता तुम्हाला सांगता एक, ह्यांनी काय केलं होतं माहीच्या पप्पानी काय केलं होत काय केलं होत पुण्यात असताना झाली बघा कागदावनी पातळ चपाती दिसतय का आरपार, बारक्या बारक्या चपात्या असल्या चपात्या होत्या पुण्यामध्ये। आणि भाजी सांडली खवळ आता मला सांडली भाजी व्हिडिओच्या नादात। तर असल्या चपात्या होत्या आणि आम्हाला दवाखान्यात ह्यांना म्हणजे मला तर मिळायचं जेवण, म्हणजे मी दवाखान्यात सुटतो पेशंटला पुण्यामध्ये नवली हॉस्पिटलला मी दवाखान्यात सुटतो, मला मिळायचं जेवण एकट्या माणसाबरोबर। अजून एक ताट मिळायचं, पण घ्यायचं म्हणलं तर घ्यायला येत होती ताट। आम्ही घ्यायचो तशी एक दोन ताटे घेत होतो आम्ही, पण काय झालं माहिती आहे का, ह्यांचं काय भागतच नसायचं। आणि कधी कधी कोण स्वयंपाक म्हणजे जेवण आणायचं डबा कोण आणायचं, कोण डबा आणत नव्हतं, मग ह्यांचं काही भागतच नसायचं तिथं। मग ती काय करायचं, तिथंच एक हॉटेल आहे वाटतं पुण्यामध्येच, तिथंच नवले हॉस्पिटलच्या आसपास कुठंतरी हॉटेल आहे। तर ते हॉटेलमध्ये ₹50 फुल जेवण होतं। तर मग हे काय करायचं, एक टाईम जायचं संध्याकाळी आणि ₹50 फुल जेवण करायचं। आणि हे असल्याच कागदावानी चपात्या एवढल्या निवदावानी चपात्या आणि ते खायचं किती 5-25 तरी खात असतील, तर 5-25 तरी चपात्या खात असतील ती। तर ती डॉक्टर आहे ना, म्हणजे डॉक्टरच म्हणते होय हॉटेलवाला कसला वैतागून गेलता चपात्या वाढून निवदावणी चपात्या असायच्या। आता बघा ही चपाती केवडूशी आहे, थांबा दाखवते तुम्हाला ही केवडूशी आहे चपाती। ही असल्या निवदावणी चपात्या, माहिला आज खायच्या होत्या म्हणून केल्यात। ही ह्याला म्हणायचं मुंबई पुण्याची चपाती, नाव ठेवूया आपण आजपासून ह्याचं मुंबई पुण्याची चपाती। तर ह्या चपात्या हॉटेलवाला ना नुसता बघतच बसायचा ह्यांच्याकडे, कारण हेच एकटं 5-25 निवदा आणायचं। आता ते आमच्या इकडे तर निवदच म्हणते त्याला। आमची चपाती कशी असती अशी दाखवते, तुम्ही बघितल्यात माझ्या चपात्या हो का, माझी चपाती अशी असते एकदम मुठीच्या मुठी, आणि मिडियम जाड, लय जाड पण नाही आणि लय पातळ पण नाही, मिडियम मध्ये चपात्या असतात का। तर काम करायचे असतात
आणि काम म्हणजे कष्टाचीच असतात काम, लय घाम गाळायची, त्यामुळे पोटाला पोटभर मिळायला पाहिजे. असल्या कागदावानी चपात्या काय त्याला एक घास तरी होईल का म्हणून आम्हाला इकडं गावाकडे असल्या जाड जाड चपात्याच असतील, लय पण जाड नसतात. तर माहीला सोडायचं चाललंय त्यांचं, माहीला शाळेत सोडवायचं. आता बघू, आता इतर रोज कामाला जाते ते, मग ती संध्याकाळी रिक्षा घेऊन येते ते. सकाळनं आता ठरवलंय, सगळ्यांनाच माहीची पण काळजी लागली होती, तर सकाळनं ठरवलंय आता माहीचं पण की माहीला त्यांचा ठेकेदार सोडवायला येणार, म्हणजे शाळेत सोडवायला त्यांचा ठेकेदार जाणार आणि घरी घेऊन यायला माहीचा पप्पा जाणार. तर मी आज मुंबई पुण्याच्या चपात्या केल्या. मुंबई पुण्याच्या चपात्या कशा वाटतात तुम्हाला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. शिकते मी पण हळूहळू बरं का, मला जमत नाही एवढंच, शिकते आपले हळूहळू हळूहळू. तर सकाळ अशा पातळ चपात्या करते मी, माहीला लई खाऊ वाटते पातळ. ओ मटकी घे हा काका, मटकी आहे का, मटकी मिरची घ्या आणि मटकी घ्या. मिरची कशी आहे, मिरची कशी आहे, होय घेऊ आपल्याला मटकी मिरची घे, मिरची नाही हिरवी मिरची म्हणलं होतं सकाळी उकडलेला बटाटा करावा, पण मिरचीच नव्हती त्याला हिरवी. तर कसा वाटला व्हिडिओ माझा नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या ह्या मुंबई पुण्याच्या चपात्या कशा वाटतात, मी आज केल्यात पहिल्यांदाच केल्यात, मिस करत नाही असलं. तर कशा वाटतात आहे आमच्या माहीचा बापाचा तर एकच घास होईल याच्यात. कशा वाटतात नक्कीच सांगा मला. तर बाय सगळ्यांना, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.